नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, जर तुमचा डोळा कोणत्या ना कोणत्या कारणाने कधी ना कधीतरी फडफडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्री असो किंवा पुरुष असो, जर कुणाचाही डोळा उजवा असो किंवा डावा डोळा असो, हा डावा फडफडल्यानंतर त्याचे कोणते अर्थ निघतात। मित्रांनो, सामुद्रिक शास्त्रामध्ये याविषयी अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे। भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत, मग त्या घटना शुभ असतील की अशुभ असतील, याचे पूर्वसंकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फडफडणे ही क्रिया देत असते। मित्रांनो, आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल की माझं हे अंग किंवा माझा हा हा अवयव फडफडत होता, आणि मग हे असं फडफडणं शुभ आहे की अशुभ आहे। मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार तसंच वास्तुशास्त्रानुसार डोळ्यांचं असं फडफडणं हे भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांची आपल्याला पूर्वसूचना देत असतं। मित्रांनो, शरीराची जवळजवळ सर्वच्या सर्व अंग फडफडत असतात, आणि त्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी विशिष्ट असा अर्थ असतो। काही गोष्टी या शुभ होणार आहेत याकडे संकेत करतात, तर काही गोष्टी मात्र भविष्यामध्ये आपल्यावरती मोठं संकट आहे हे आपल्याला सांगत असतात। मित्रांनो, चला तर पाहूया की आपला जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे किंवा उजव्या डोळ्याची जी भुवई आहे ती जर फडफडत असेल तर हे शुभ असतं की अशुभ असतं। मित्रांनो, सामुद्रिक शास्त्र असं मानतं की पुरुषांमध्ये जर त्यांचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल किंवा ज्याला आपण म्हणतो भुवई, ही जर फडफडत असेल तर मित्रांनो हे अत्यंत शुभ समजलं जातं, आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, त्यांची अडलेली कामं होऊ शकतात, प्रमोशन्स होऊ शकतात किंवा मोठा धनलाभ, मोठ्या प्रमाणात पैसा सुद्धा अशा लोकांकडे येण्याचे चान्सेस असतात। परंतु मित्रांनो, हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल, महिलांच्या बाबतीत जर होत असेल, की महिलांचा जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा मित्रांनो उजवी जी पापणी आहे किंवा उजव्या बाजूची जी भुवई आहे ती जर फडफडत असेल, तर महिलांसाठी मात्र ही अत्यंत अशुभ अशा प्रकारची घटना असते, आणि भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत काहीतरी अशुभ प्रकारचं फळ आपल्याला मिळणार आहे याकडे ही गोष्ट संकेत करते। मित्रांनो, आता आपण पाहूया की डावा जो आपला डोळा आहे, हा डावा डोळा जर फडफडत असेल किंवा डाव्या डोळ्याची पापणी किंवा डाव्या बाजूची भुवई जर फडफडत असेल तर त्याचे स्त्री तसेच पुरुषांच्या बाबतीत काय संकेत आहेत। मित्रांनो, पुरुषांच्या बाबतीत जर डावा डोळा फडफडत असेल तर मित्रांनो त्यामुळे या पुरुषांना भविष्यामध्ये मोठ्या संकटात सामोरं जाऊ लागण्याची शक्यता निर्माण होते। तसंच एखाद्या शत्रूबरोबर शत्रुत्व वाढू शकतं, एक किंवा दुश्मनीचं वातावरण ज्याला आपण म्हणतो की शत्रुत्वाचं वातावरण नजीकच्या भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतं, आणि म्हणून आपण आपल्या वर्तनावरती आपल्या वागण्यावरती ताबा ठेवायला हवा। मित्रांनो, हीच गोष्ट जर आपण स्त्रियांच्या बाबतीत पाहिली तर मित्रांनो ज्या स्त्रियांचा डावा डोळा किंवा डावी पापणी किंवा डावी भुवई जर फडफडत असेल तर याचा अर्थ अशा स्त्रियांना नजीकच्या भविष्यामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे, त्यांना कोणता तरी फायदा कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात नक्की होणार आहे याकडे ही गोष्ट पूर्वसंकेत देत आहे। तर मित्रांनो, डोळे फडकण्याशी संबंधित माहिती आज आम्ही तुम्हाला सांगितली, आणि ही सर्व माहिती सामुद्रिक शास्त्रावरती आधारित आहे। मित्रांनो, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित अनेक व्हिडिओज आम्ही या ठिकाणी आपणासाठी तयार करत असतो, कृपया त्या व्हिडिओंचा आपण लाभ घ्यावा ही विनंती।